नमस्कार मित्रों, मी प्रदीप संगपा, मराठी माणूस प्रदीप सोबतच्या गोष्ट गावची आजच्या व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत बैल चारायला. आमचे बैल आहेत ते चारायला आम्ही घेऊन चाललो आहे. तिकडे आपण नदीवर पण जाणार आहोत. ओढ्याला आता नक्की किती पाणी आहे, तिकडच्या शेतांची काय अवस्था, हे सगळं पाहायचं आहे आपल्याला. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बापरे हवा बघा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकत असतो. चला तर सुरू करूया व्लॉग. आपण पाहू शकता माझ्या दादाचे बैल आलेत. आता पाऊस खूप पडतो, अक्षरशः खूप पाऊस आहे. हे बापरे, हा मारतो मला बैल. आणि आता आम्ही चाललोय वाडीच्या माळावर बैल घेऊन. तिकडून आपण ओढ्यामध्ये जाणार आहे. ओढ्यामध्ये किती आता पाणी भरलं आहे, नदीचं पाणी किती भरलं आहे मी तुम्हाला दाखवेल. किती लेवल राहिले भरायची धरण. का पाऊस आणि वारं आहे, थंडी लागते खूप. आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये एवढी थंडी असते की मेमध्ये देखील आम्हाला कधी कधी स्वेटर घालावे लागतात. मी विचार करा की आत्ता किती थंडी असेल इथे. आपण इकडे नदी जातो, आपण जाणार आहोत इकडून डोंगराच्या भागात. ही हे आमचं वावर आहे, त्याच्या खालची दोन्ही आमची आहेत. पण आता आम्ही सध्या ती लावायला दुसऱ्यांना दिलेत, कारण आम्ही करत नाही. आम्ही आमची वावरं आमच्या इकडे मोठी आहे, तीच करतो फक्त. इकडेच इकडे करत नाही, कारण इकडे प्राणी वगैरे काही ठेवती नाही. खूप पाऊस पडत आहे सध्या तरी इथं, आणि आमच्या हवत तर सध्या खूप सुटली. पाहू शकता इकडे खाली छोडीची नदी दिसते. आपण नंतर नदीच्या इकडे जाणार आहोत. आता इथून बैल चाललेत खाली, आपण त्यांना जातो आहे नदीवरून पलीकडं चेपून तिकडं पलीकडं पाठवावं लागेल. किंवा ते जातील तिकडं आणि तिकडे जाऊन चरत बसतील. ए राजा, पाहू शकता ते एकाच एक मागून. वाट इतकी बेकार आहे अक्षरशः, फक्त बैलच जाऊ शकतात अशी. मी पाहू शकता ते ऊ शिफ्ट पडलो असतो. आता या जावळीच्या खोऱ्यात इतकं जंगल का, इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल किती. आणि तुम्ही पाहू शकता ते शिरतात पाण्यात. चलो राजा, राजा जा, सावकाश जा, सावकाश जा. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दोघे जण सोबत होत आहेत, त्यांना काहीच करावं लागत नाही. आणि मी आत्ता सध्या आहे आमच्या कोयना नदीच्या काठावर. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. सोबत सोबत जातात एकदम, एकमेकांना साथ देत. आणि एवढा स्टॅमिना असणं सोपी गोष्ट नाही. हा या बाजूला इकडून आमचा ओढा या गावाचा. आणि हा नदीचा बोळ आहे. नदी मागे खूप मोठी आहे कोयना नदी, तुम्ही पाहू शकता. आता पाणी थोडं स्वच्छ झालं नाही, तर पाणी खूप निव गढूळ होतं गेले अनेक दिवस. आता ते पलीकडे निघत आहेत. राजा, राजा ए कुठं चाललाय झाडांमध्ये यार. ए राजे, गेलं ते पलीकडे निघून. आता पलीकडे जातील, तिकडं दिवसभर चरतील. 4 वाजले की पुन्हा ते क्रॉस करून आपल्या घरी येतील. म्हणजे माझ्या दादा सोबत असतो आम्ही, पण त्यांना जास्त त्रास द्यायला कोण नसतं इकडे, कारण आमच्याकडे सगळं मोकळं आहे. मग चरतील आणि ते आपोआप पुन्हा घरी येतील. आपण आता जाऊया ओढ्यामध्ये. आणि आत्ता आपण आलो आहे ओढ्यावरती. ओढ्याच्या तोंडावर बसला आहे गाळ येऊन. माझ्या दादा इतकं पाऊस आला तर पाणी होतं ना, हे तुटलं आहे पूर्ण. पाहू शकता ज्यावेळेस तो मागे महाबळेश्वरमध्ये इतका पाऊस पडला, चिपळूणमध्ये त्यावेळेस पूर आला होता, त्यावेळेस ओढ्याचं पात्र एवढं मोठं झालं की मी कधी कधी पाहिलं नव्हतं. हे बघा, हे तुम्ही वरती पाहत असं नाही, ते सगळं तुटून गेलं आहे. आणि असा झाला आहे ओढा. हा ओढा मी नदीला, आणि नदी मग आता भरणार ह्या लेवलला इथपर्यंत अशी वरती. आणि यू आमच्या मागून आला टोन्या. टोन्या
पाहू शकता हे जे ग्रीन वाले पाणी दिसतं ना खूप खोल आहे. ज्यावेळेस ड्रोन येईल त्यावेळेस मी तुला तुम्हाला एरियल शूटमधून सगळं दाखवू शकतो. सध्या आपल्याकडे ड्रोन नाही आहे. फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास काळजी घ्या आणि चांगले राहा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.